आमची अपेक्षा आहे, संविधानामध्ये सर्व समान आहे, सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून या सरकारली या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं पाहिजे. पण या सरकारकडे बघत असताना आम्हाला असं वाटतंय त्यांना सामान्य लोकांना काही पडलेलं नाही, पण दलाली मात्र या सरकारमध्ये असणारे अनेक नेते मोठ्या प्रमाणात तिथं घेताना आपण बघू शकतो. त्यामुळे हे सरकार फक्त मोठ्यांचा आणि दलालीचा विचार करते, सामान्य लोकांचा ते करत नाहीत. पण संविधान ज्या लोकांसाठी आहे, ज्यांच्यासाठी हे केलं गेलं, अशाच पद्धतीने हे बजेट असावं यासाठी आम्ही विरोधात असणारे सर्व आमदार हे सरकारला धारेवर धरून लोकांच्या हितासाठी योग्य असे निर्णय घ्यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आता खरंच तो चोरी करण्यासाठी आला होता का चोर समजून त्याला मारले हे कुठेतरी बघावं लागेल. पण मग अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील मग पोलीस प्रशासन काय करतंय, मग ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी बघावं लागेल. पण मी त्या केसबद्दल मला खूप माहिती असं नाही, त्यामुळे जास्त मला बोलता येणार नाही. एक तर चंद्रकांत दादा पाटील गेले 3-4 महिने झोपले होते का? तुम्ही घोषणा करता, लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता, पण त्या बाबतीत साधी फाईलसुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठंतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल. काल त्यांच्या बैठकीत काय झालं हे सांगता येणार नाही, पण विषय एवढाच आहे. महिलांसाठी जर एखादी योजना आणि मुलींसाठी योजना जर आणली जात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण मुलींचा जसा विचार केला जातोय, माझं अजून एक मत आहे की गरीब मुलांचा सुद्धा विचार सरकारने कुठं ना कुठं तिथं केला पाहिजे. एखादा असा प्रस्ताव जर पुढे आला ज्याच्यातून सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं मुली आहेत ज्यांना प्रोफेशनल कोर्सेस जसं मेडिकल इंजिनिअरिंग अजून इतर MBA पासून असे काही परवडत नाही त्यासाठी जर योजना ते आणत असतील तर आम्ही पाठिंबा देऊ. पण या सरकारला शैक्षणिक धोरण, शेती धोरण, युवा धोरण, महिला धोरण ह्याच्यावर काही पडलं नाही, कारण का याच्यातून यांना दलाली मिळत नाही. यांना ज्याच्यातून दलाली मिळते त्याच्यावरच यांचे इंटरेस्ट आहे. आणि संध्याकाळी 5:30 वाजता दलाली कशी हे सरकार घेतं त्याच्याबद्दलचा काही खुलासा मी 5:30 वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करेन. हे बघावं लागेल की खरंच किती आर्थिक बोजा पडणार आहे. जर ह्यांनी कमिशन घेणं बंद केलं या सगळ्या नेत्यांनी मग त्याच्यामध्ये नक्कीच शिक्षणाला पैसा आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे एक्झॅक्टली काय घडलं हे आपल्याला सांगता येणार नाही, पण या बजेटच्या माध्यमातून त्यांनी एखादी अशी योजना आणली त्याला काय प्रोव्हिजन आहे, कशा पद्धतीने ती लागू केली जाईल हे नक्कीच त्या ठिकाणी बघावं लागेल. पण हे सरकार करतंय काय, ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या सरकारी आहेत ज्याच्यात गरीब मुलं मुली तिथे शिकतात त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत चाललेत, आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जे आहेत ज्या मोठ्या मोठ्या लोकांचे आहेत जिथं 1,00,000 रुपयाची फी घेतली जाते याला मात्र पाठबळ हे सरकार तिथं घेतं आहे. आम्ही गव्हर्नर साहेबांकडे जाऊन हाच मुद्दा तिथं मांडला होता. अशा पद्धतीने तुम्ही भेदभाव का करत आहात, आणि काल जी बैठक घडली जे काय त्याच्यामध्ये चर्चा झाली, अजितदादांनी होकार दिला, नाकार दिला, बाकींनी होकार केला, ते आतल्या गोष्टी बाहेर जर येत असतील त्याचा अर्थ कुठंतरी आपल्याच एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्याचा नाही तर त्या नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करतंय का काय? म्हणजे यांना योजना आणता येत नाही पण आपण कुठंतरी रॉंग बॉक्समध्ये दिसू नये म्हणून मग खापर मात्र अजितदादांवर फोडायचं असा पराक्रम भाजपचे नेते करू शकतात असं आम्हाला वाटतं, कारण का ते नुसतं खोटं बोलतात आणि कुठंतरी फक्त एक वेगळं चित्र निर्माण करून त्याच्यात राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. हे
एकदम महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही. पुण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर गुंडांचा वापर इलेक्शनमध्ये केला गेला. आता गुंडांना असं वाटतंय अरे बाबा नो, आता आपलं सरकार आलं आहे, मुख्यमंत्री साहेब आपल्याला भेटतात, उपमुख्यमंत्री साहेब भेटतात, मंत्र्यांची मुलं आपल्याला जाऊन तिथं भेटतात, मग अशा परिस्थितीमध्ये आपण काही केलं तरी चालेल. आणि त्याच्यातच जे बिल्डर आहेत जे कुठंतरी गुंड प्रवृत्तीचे आहेत, बंदूक घेऊन जर शेतकऱ्याला तिथं डोक्याला बंदूक लावून जर जमीन घेत असतील तर हे योग्य ठरणार नाही. आणि महाराष्ट्राची फार मजेदार परिस्थिती झालेली आहे, म्हणजे इथं ड्रग्ज मुबलक मिळतात पण शेतकऱ्याला खतं मात्र त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणजे गजबच सरकार आहे, म्हणजे ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त चालू आहे आणि खताच्या बाबतीत शेतकऱ्याला वनवन फिरावं लागतं अशी या महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे, दुर्दैव गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विचारायचंय की नरेटिव्ह सेट कोण करतं. भाजपचाच एक गट सोशल मीडियावर बोलत आहे की 550 कोटी, शालिनी मॅडम कोण आहेत हे बघावं लागेल, 550 कोटी हे मीडियाला दिले गेले, सोशल मीडियाला. मग ते 550 कोटीचं केलं काय? मग तुम्ही नरेटिव्ह सेट करण्यासाठीच तो पैसा वापरला ना. म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू वर्सेस मुस्लिम, खोटा नरेटिव्ह हा मतदारसंघ नाही तर महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी 550 कोटीचा वापर हा भाजपनी केला हे भाजपचेच कार्यकर्ते तिथं म्हणत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांची एक खासियत आहे, खोटं बोल पण रेटून बोल, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे खूप जास्त लक्ष देण्याची जरूरत नाही असं मला वाटतं. एक तर खरेदीवर पण बोललं पाहिजे आणि विक्रीवर पण बोललं पाहिजे. ग्राहकांना दूध स्वस्त द्यायचं असेल तर सरकारने त्यासाठी सबसिडी द्यावी. आणि दूध जे आज 24-25 रुपयाला शेतकऱ्याकडनं घेतलं जातं आहे त्यासाठी सुद्धा राज्य सरकारने तिथं कुठेतरी विचार केला पाहिजे. पण ह्यांचं कसं या सरकारचं की आदिवासी समाजाच्या मुला मुलींना जे दूध दिलं जातं ते दूध एका कंपनीकडनं 144 रुपयाला विकत घेतलं जातं आणि तीच कंपनी त्या शेतकऱ्याला 24 रुपयाला दूध ते घेतं. म्हणजे या सरकारमध्ये गरीब मुला मुलींना जे दूध दिलं जातं त्याच्यात भ्रष्टाचार केला जातो आणि शेतकऱ्याला मात्र आज या महाराष्ट्रामध्ये 24 रुपयाला दूध विकावं लागतं. 5 रुपयाची सबसिडी तुम्ही डिक्लेअर करता, 6 महिने जातात आणि फक्त 10% शेतकऱ्यांना तो पैसा मिळालेला आहे. मग हे सरकार करतंय काय? म्हणजे पेपरवर फक्त डिक्लेअर करायचं, जसं की शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तेच केलं आहे. दलालीच्या बाबतीत त्यांचं कर्तृत्व लय भारी आहे. पैसा कसा घेतला जातो एक संध्याकाळी 5:30 वाजता मी आपल्या सर्वांना सांगेल. आमच्यातले काही मोठे नेते जर याच्यावर वक्तव्य केलं तरच तुम्ही खरं समजावं. हवेतल्या गोष्टींवर कुणी विश्वास ठेवू नये ही विनंती, कारण का इलेक्शन आलं की 550 कोटी देणारे जे मोठे मोठे पक्ष आहेत सोशल मीडिया जसं भाजप हे खोटं नरेटिव्ह सेट करतात, त्यामुळे जोपर्यंत आमचे नेते बोलत नाहीत तोपर्यंत याच्यावर तुम्ही खरंच समजू नये असं मला वाटतं. असं काय म्हणलं? संजय राऊत असं काय म्हणलं? ते म्हणले की महाविकास आघाडी सरकार आता जेव्हा निवडणुकीला सामोरं जाते विधानसभेच्या तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एक चेहरा असायला हवा, त्याशिवाय ही निवडणूक आपल्याला लढवता येणार नाही. महाविकास आघाडी जेव्हा आपण केली त्यावेळेस कोणालाच माहीत नव्हतं काय होणार आहे, त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील, उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते तिथं बोलतील, त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही पण ही लढाई स्वाभिमानाची आहे, सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे. महाविकास आघाडी सरकार आपलं या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने प्रयत्न करावेत. पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. या खेळाडूंशी मी याच्या आधी बोललोय, महाविकास आघाडी सरकार असताना बऱ्यापैकी यासाठी आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला होता.
बैठका झाल्या होत्या, विषय मार्गी लागण्याच्या लेवलला हा मुद्दा तिथं आला होता, पण दुर्दैवाने सरकार तिथं बदललं. सरकार बदललं असताना सुद्धा बनसोडे साहेब जे आहेत मंत्री आहेत त्यांना आम्ही भेटलो, पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर लगेचच पुढच्या 10-15 दिवसामध्ये हा मुद्दा आम्ही मार्गी लावा असं त्यांनी सांगितलं. पण ह्याला झाले वर्ष झालं, याच्यात काही त्यांनी केलेलं नाही. परत एकदा आज जेव्हा ते येतील त्या बाबतीत आम्ही त्यांना पत्र देऊ, आणि तरीसुद्धा त्यांनी जर काही केलं नाही तर या सर्व खेळाडूंच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे आहोत, याच्या पुढे राहू आणि त्यांना न्याय मिळूच तर आम्ही ते लढत राहू. झालं बोललो बोललो. सरकारने 1 रुपया शेतकऱ्यांना विमा देण्याचा मोठा गाजावाजा केला, म्हणजे प्रत्यक्ष तसं काही झालं नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 70 आणि 75 रुपये आले. जेव्हा विम्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला जात होता, कृषी मंत्री महोदय हे भाषण खूप चांगलं करतात, त्यांची ती खासियत आहे, पण फक्त भाषणाने सामान्य लोकांचं पोट भरू शकत नाही. त्यावेळेस या मुद्द्यावर आम्ही म्हणलो होतो, तुम्ही 1 रुपयाला विमा देता तुमचं अभिनंदन, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जेव्हा जरूरत आहे तेव्हा त्यांच्या हातामध्ये पैसा येण्याचे नियोजन हे सरकारने केलं पाहिजे. जेव्हा दुष्काळ जाहीर झाला त्याच्या एका महिन्यातच, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आसपास 25% ॲडव्हान्स रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होती, जी आली नाही. यासाठी आम्ही अधिवेशनामध्ये रस्त्यावर मंत्र्यासमोर तिथं प्रस्ताव टाकला, पाठपुरावा तिथं केला, तरीसुद्धा पैसा हा आला नव्हता. मग आम्ही डायरेक्ट तिथं इन्शुरन्स कंपनीशी बोललो, जो हप्ता राज्य सरकारकडनं इन्शुरन्स कंपनीला जायला पाहिजे होता त्याला उशीर झाला, त्यात बऱ्याच अडचणी आल्या, त्यामुळे शेतकरी हे वंचित राहिले. आणि त्या काळामध्ये व्याजावर 5% महिन्याला शेतकऱ्यांनी तिथं पैसा घेतला. मग यासाठी माझ्या मतदारसंघासाठी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर आणि काही आंदोलन केल्यानंतर काज कुठंतरी यश आलेलं आहे. जामखेड तालुक्याला 44 कोटी रुपये आलेत आणि कर्जत तालुक्याला पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही पैसा देऊ असं सांगतात. पण हे हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एकुलता एक मतदारसंघ आहे ज्याला पैसा सुरू झालेला आहे, त्यामुळे बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा पैसा यावा. पण येत असताना त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी दिसत आहेत. काही शेतकऱ्यांना फार तुटपुंजी रक्कम तिथं मिळाली, 70, 80, 100 रुपये, याच्या खोलामध्ये सुद्धा जाण्याची जरूरत आहे. आणि त्याच्याचबरोबर दुष्काळ हा जेव्हा जाहीर झाला फक्त 41 तालुक्यात झाला, ती यादी केंद्र सरकारकडे पाठवली, पण 12 जिल्हे असे होते दुष्काळ असताना तो जाहीर झाली नव्हती. झोपलेलं सरकारला आम्ही जागं केलं, 20 दिवसानंतर दुष्काळ त्या जिल्ह्यांमध्ये जाहीर झाला, त्यात नगर जिल्हासुद्धा आहे. आणि मग तो जाहीर झाल्यानंतर आत्तापर्यंत दुष्काळ निधी 1 रुपयासुद्धा शेतकऱ्याला मिळालेला नाही. हाही मुद्दा आम्ही अधिवेशनामध्ये घेणार आहोत. अधिवेशन संपण्याच्या अगोदर दुष्काळ निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलाच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. बोललो हम यही कहेंगे कि ये जो बजट है या जो भी सरकार होता है, केंद्र या राज्य सरकार, वो कॉन्स्टिट्यूशन के बेसिस पे होता है. कॉन्स्टिट्यूशन में अगर आप देखो, जो वंचित है, जो अड़चन में, उसको न्याय देने की जरूरत है. तो हमारा विश्वास है कि हम सब जो विरोधी पक्ष में हैं वहाँ पे हम सामान्य लोगों के हित में, कॉमन मैन के हित में लड़ेंगे. लेकिन हमारा इस सरकार पर विश्वास नहीं है, क्योंकि ये सरकार कमीशन एजेंट के बारे में ही सोचती है, लोगों के बारे में नहीं सोचती है. इसीलिए ये जो कॉन्स्टिट्यूशन है जिसके ऊपर हम चलते हैं, जिसके विचार पे, जिसको सुरक्षित रखने के लिए हम काम करते हैं, इसके बेसिस पे ही ये जो बजट है वो होना चाहिए. और उसमें जो भी प्रोविजनिंग होती है बजट की, वो हम डिटेल में जाके पढ़ेंगे. लेकिन किसान, युवा, महिला, जो भी सोशल स्कीम्स है, उसके लिए ज़्यादा से ज़्यादा प्रोविजन ये सरकार ने इस बजट में करनी चाहिए, ऐसी हम सबकी मांग है. इसके अलावा सीट बंटवारे को लेकर महायुति में झगड़ा नजर आ रहा है. अमोल मिट्टी ने कह दिया कि एक तरह से संकेत है कि अलग अलग लड़ सकते हैं, आप किस तरह देखते हैं? मैं पहले से ये बोल रहा हूँ कि अजीत दादा का जो पक्ष है उनको बीजेपी शायद सीट नहीं देगी, 20-22 सीट देगी. और दूसरी बात, उनका जो मतदार है उसका बंटवारा करने के लिए अजीत दादा को बोला जाएगा कि आप अलग लड़ो. मतलब कहाँ पे तो उनके जो पक्ष है, उनके जो आमदार है, वो बंटवारा, मतलब वोट का बंटवारा करेंगे, ऐसा भी होगा. या आगे जाके अगर जो सुप्रीम कोर्ट में हम गए हैं उनका जो सिंबल है वो जब सीज हो जाएगा तो अजीत दादा के पास ऑप्शन नहीं रहेगा बीजेपी के चिन्ह पे लड़ने का. लेकिन ये जो चल रहा है,
ये विधानसभा को ध्यान में रखते हुए एक एडजस्टमेंट चल रहा है कि अगर अलग लड़े तो वोटों का बंटवारा होने के बाद बीजेपी को फायदा होगा क्या? वो अगर होगा तो अजीत दादा अलग लड़ेंगे, नहीं होगा तो अजीत दादा साथ में लड़ेंगे। मतलब अजीत दादा का पार्टी का उपयोग बीजेपी के हिसाब से वो कर रही है, और कोई भी हालत में बीजेपी 200 के नीचे उनके उम्मीदवार बीजेपी के उम्मीदवार वहां पे खड़े नहीं करेंगे, 200 के आगे ही खड़े करेंगे। दादा के साथ खेला हो गया, अभी अगर आप देखें तो शिंदे साहब के साथ भी आगे जाते जाते वही होगा, क्योंकि बीजेपी कभी भी लोक नेता को लोकशाही में जिंदा नहीं रखता, कहाँ पे भी उनकी ताकत कम करने का प्रयास करते हैं और खुद की ताकत बढ़ाने का वो प्रयास करते हैं। इसलिए ये चीज़ें हम सबको मालूम थी, जो नेता उनके साथ गए उनकी कुछ अड़चन होगी सीबीआई ईडी की, इसके कारण उनके पास पर्याय नहीं होगा, लेकिन उनकी ताकत धीरे धीरे अभी कम की जा रही है, हम सब देख सकते हैं। जयंत पाटिल जी ने कल कहा था कि आगामी विधानसभा चुनाव में एमवीए का कोई चेहरा नहीं होना चाहिए संयुक्त रूप से लड़ने के लिए, राहुल अभी कह रहे हैं कि एक चेहरा होना चाहिए, विरोधाभास क्यों नजर आ रहा है? मैं इतना ही बोलूंगा कि राउत साहब हो, जयंत पाटिल साहब हो, पवार साहब हो, उद्धव ठाकरे साहब हो, कांग्रेस के सब नेते हो, वो साथ में बैठने के बाद जो भी डिसाइड करना है वो करेंगे, ये सिर्फ चर्चा है। और दूसरी बात, ये पद सेकेंडरी है, अभी सबसे इम्पोर्टेंट चीज़ क्या है कि लोगों के हित का पॉलिसी लाने का है, महाराष्ट्र को वापस एक नंबर कैसे ले जा सकते उसके लिए हम सबको काम करना है। इसीलिए सब नेता, सब पदाधिकारी, कार्यकर्ता और जनता, लोकशाही कैसे टिकेगी और भाजपा को सत्ते के बाहर कैसे हम कर सकते हैं, उसी के प्रयास में एकजुटता ताकत लगाने की जरूरत है, ऐसा मुझे लगता है। हम डेफिनेटली वो विषय उठाएंगे। अभी परिस्थिति अगर आप देखो तो ओपनली ड्रग्स लिए जा रहे, पुणे में जिस रेस्टोरेंट में ड्रग्स लिए जा रहे थे उससे 100-200 मीटर पे ही पुलिस स्टेशन है। अगर युवाओं में ड्रग्स लेने के लिए अभी डर ही नहीं बैठ रहा, दैट मीन्स ये जो सिस्टम है टोटल, वो सिस्टम भी ड्रग्स के बारे में थोड़ा सा सपोर्ट कर रही है, ऐसे कुछ दिख रहा है। और दूसरी बात, आज महाराष्ट्र की परिस्थिति है कि किसानों को जो फर्टिलाइजर है वो नहीं मिल रहा, लेकिन ड्रग्स मतलब युवाओं को बहुत बड़ी तरफ से मिल रहा है। तो ये जो सिस्टम है, सिस्टम में कुछ तो प्रॉब्लम हो गया, और ये सरकार जो गुंडा है, गुंडा प्रवृत्ति है, उसको सपोर्ट कर रही है, ऐसा हम सबका कहना है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।